शेतकरी मित्रांनो नमस्कार, ॲग्रो किसनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, जर आपली डाळिंबाग ही फुलावस्थेत असेल आणि आपल्या डाळिंबागेत मधमाशीचे प्रमाण कमी असेल किंवा नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा। तर मित्रांनो, डाळिंब आणि मधमाशी याचं जर नातं बघितलं, तर ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर सोनं होतं, तर त्या पद्धतीनेच मधमाशीचा डाळिंब फुलाला स्पर्श झाल्यावर त्याचं सोनं होतं, अर्थातच आपल्याला ही सेटिंग मिळत असते। जर आपल्या बागेमध्ये मधमाशीचं प्रमाण कमी असेल किंवा नसेलच, तर अशा वेळी आपल्याला 5 लिटर ताक, 1 किलो गूळ आणि 50 ग्रॅम वेलदोडे याची पावडर रात्रभर भिजवून सकाळी 8 वाजेच्या आधी 200 लिटर पाण्यात टाकून आपल्याला त्याची फवारणी करायची आहे। किंवा आपण बागेमध्ये मधमाशीच्या पेट्याही ठेवू शकतो। जेवढ्या लवकर मधमाशीने परागीभवन होऊन सेटिंग होईल तेवढे मोठे फळ आपल्याला मिळत असते। तर त्यामुळे भुईमुंगाच्या शेंगेसारखी कॅप्सूल झाल्यावर मधमाशी डाळिंब बागेत असणे गरजेचे असते। आणि कीटकनाशकांची फवारणी करत असताना मधमाशीला सुरक्षित असे कीटकनाशक वापरणे आपल्याला गरजेचे आहे। मित्रांनो, अशाच डाळिंबातील प्रत्येक अपडेटसाठी आपल्या ॲग्रो किसान या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।